दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे इथं विजेचा शॉक लागून एका इसमाचा जागीच मृत्यू ओढवला. बुधवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे इथं मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मद्रे ग्रामपंचायतीच्या व्यायामशाळेचं दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. शशिकांत पांडुरंग भिसे वय 45 असं त्या मजुराचं नाव असून त्याच्या पश्चात 3 मुली, 1 मुलगा, पत्नी असा परिवार आहे. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. शेवटी वळसंग पोलिसांनी येऊन त्यांची समजूत काढल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल इथं पाठवण्यात आलं. याबाबत वळसंग पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. शशिकांत भिसे यांच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं मुलं देखील लहान असल्यामुळं त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इकडे अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं वीज पडून एक बैल ठार झाला. बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. लक्ष्मण बाके या शेतकऱ्यानं बैलाच्या मृत्यूबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली. हकनाक बैलाचा बळी गेला, दोष तरी कोणाला द्यायचा अशा भावना त्यांनी मांडल्या.